गेल्या काही दिवसात मराठवाड्यात पावसानं धुमाकूळ घातलाय आणि या पावसामुळे होत्याचं नव्हतं या शेती पिकांचं झालंय. आपण बघू शकतोय मक्याच्या पिकात आपण यावेळेस उभाव आणि कशा पद्धतीनं हा मका पूर्ण उद्ध्वस्त झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. जमिनीत ओल अजूनही कायम आहे. खरं तर हे मक्याचं पीक आता बाहेर येणार आणि यातून शेतकऱ्यांना काही पैसे मिळणार असं चित्र होतं, मात्र हे मक्याचं पीक आता पूर्णतः असं मातीत मिळालंय. शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण मराठवाड्यात 30 लाख हेक्टरवरील पिकाचं अशा पद्धतीनं नुकसान झालंय आणि जवळपास 31 लाख शेतकऱ्यांना या सगळ्याचा फटका बसलाय. आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या ठिकाणी पाहणी करायला येत आहेत. खरं तर नेत्यांची जेव्हा व्हिजिट होते, ज्या पद्धतीनं पाहणी करण्याला येतात, तेव्हा लोकांना काही अपेक्षा असतात, आशा असतात. काही शेतकरी आहेत आपल्याकडे ज्यांची पूर्ण पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. काका, काय आहे पिकांची अवस्था, काय हातात घेऊन आहात तुम्ही? काय आहे? मका आहे. अच्छा, वाया गेला पूर्ण? हा, पूर्ण वाया गेला. काय तुमचं काय काका? आमचं मक्काचे काही कापूशी. आता कापसामध्ये आज मी पावसामुळे जवळजवळ 25-30-40% खालच्या कैऱ्या सोडून गेल्या. आमच्या औरंगाबाद मध्ये सगळे शिटन उडून येऊन पूर्ण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एक शिवशाही तयार झाली. त्या हिशोबाने या सरकारने आम्हाला जास्तीत जास्त मदत द्यावा. शेतकऱ्यांना शेवटी आशा असते आणि आशेशिवाय शेतकरी जो जगतोय, सरकार मायबाप या आशेच्याच किरणावर जगतोय. म्हणून आज उद्धव साहेबांच्या येण्यानं, आज उद्धव साहेबांच्या पाहणीनं थोडा दिलासा भेटतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते कळलं की सरकारने आम्हाला काहीतरी मदत करावी. हेक्टरी 50,000 रुपये मदत करावी अशी सरकारला आमची कळकळीची विनंती आहे. कारण सरकारने आता अंतपवनी, कारण विमा, मागच्याच विमाचं एक उदाहरण सांगतो साहेब, गंगापूर तालुक्यात प्रत्येकाला विमा मिळाला, पण कन्नडला विमाही मिळाला नाही आणि आता अनुदान मिळावं. बघू शकतोय आपण पिकांची ही अशी दारुण अवस्था आहे. पिकं पूर्णतः वाया गेलेले आहेत. या पिकांवरनं लक्षात येईल की शेतकऱ्यांची काय अवस्था आहे. आता नेते मंडळी इथं पाहणीला येत आहे. किमान आता कुठलीही दिरंगाई होऊ नये आणि तातडीनं मदत मिळावी इतकी शेतकऱ्यांशी येणाऱ्या सर्व नेत्यांकडून अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी 24 तास, औरंगाबाद.